नमस्कार मित्रांनो, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या की कोरडवाहू हरभरा पीक लागवडीसाठी कोणतं खत व्यवस्थापन करायचं व ते किती प्रमाणात वापरायचं त्याबद्दल सविस्तर माहिती द्या। तर मित्रांनो, कोरडवाहू बागायती आणि जिरायती या पद्धतीने आपण हरभरा पीक लागवड करत असतो आणि त्यानुसार खताचं प्रमाण आपल्याला कमी किंवा जास्त करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही कोरडवाहू जमिनीमध्ये खताचं प्रमाण अधिक वापरलं तर अशा वेळेस तुमच्या जमिनीचं जे तापमान आहे ते वाढतं आणि तुमच्या हरभरा उत्पादनात घट येते। त्यामुळे आपल्याला किती प्रमाणात खत घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊ। परंतु एक विनंती, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला कोरडवाहू किंवा जिरायती हरभरा पीक लागवड करायची, म्हणजे फक्त आपण पावसाच्या पाण्यावर हरभरा पीक लागवड करत असाल, तर तुम्हाला प्रति एकरी 1846, ज्याला आपण DAP म्हणतो, हे आपल्याला एक बॅग घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 10 किलो गंधक आणि 30 किलो पोटॅश, म्हणजे एक बॅग DAP, 10 किलो गंधक आणि 30 किलो पोटॅश या खताचा वापर तुम्ही जिरायती किंवा कोरडवाहू लागवडीसाठी करू शकता। किंवा मित्रांनो, तुम्ही एक बॅग 20013, 10 किलो गंधक किंवा 30 किलो पोटॅश यासुद्धा खताचा वापर तुम्ही कोरडवाहू किंवा जिरायती हरभरा पीक पेरणीसाठी करू शकता। आता या खताचा वापर तुम्ही अगोदर फेकून देऊ शकता किंवा ज्यावेळेस तुम्हाला हरभरा पीक पेरणी करायचं आहे त्यावेळेससुद्धा तुम्ही या खताचा वापर करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।